हाय फ्रेंड्स, आपण पाहत आहोत बक्षीस वितरण सोहळा शैक्षणिक वर्ष 2023-24। स्थळ आहे संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। शाळेमध्ये वर्षभर अनेक उपक्रम स्पर्धा घेतल्या जातात। विद्यार्थी या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय क्रमांकावर येण्यासाठी वर्षभरापासून या स्पर्धेच्या क्षणाची वाट पाहत असतात। त्यामध्ये काही विद्यार्थी भाग घेऊन शाळेच्या इतिहासातील पानावर आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवतात। त्यांचा सन्मान आणि गौरव करणं हे आमचं कर्तव्य आहे। त्यांचा सन्मान, त्यांची पुढील वाटचाल आत्मविश्वासित आणि आनंददायी करते, तर इतर विद्यार्थ्यांना पुढील वेळेस इतिहासातील त्या पानावर आपलं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासाठी प्रेरणादायी ठरते। तर पाहूयात कोण आहेत ते इतिहासकार ज्यांनी कला क्रीडा प्रकारात आपल्या नावाचा ठसा उमटविलेला आहे। जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांनी गौरवित यश मिळवलं आणि एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेमध्ये ज्यांनी यश मिळवलं अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सत्कार आपण करणार आहोत। तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धेचं बक्षीस वितरण देखील या ठिकाणी होणार आहे। तेव्हा आपण ह्या बक्षीस वितरणाकडे वळू। सर्वप्रथम जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या शाळेचं नाव ज्याने जिल्ह्यावर गाजवले असा विद्यार्थी कृष्णा मारुती राठोड, त्याला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। 100 मीटर धावले आणि 200 मीटर धावण्यामध्ये त्यांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक या ठिकाणी पटकवला। तर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन त्याचा एकत्रित गौरव या ठिकाणी करावा। कृष्णा मारुती राठोड आपले गणित शिक्षक श्रीधर यांच्या अथक प्रयत्नातून गेल्या 2-3 वर्षापासून आपल्या शाळेचे विद्यार्थी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेमध्ये गौरवित यश मिळवत आहे। या परीक्षेमध्ये आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे यावर्षी एकूण ज्योती मारुती कुंड मान्यवरांना ते करतो की प्रमाणपत्र देऊन तिचा या ठिकाणी सत्कार करावा। ज्यांचं ज्यांचं नाव घेत नाही ताबडतोब यायचं। एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट मध्ये ज्यांनी गौरवित यश मिळवले असे विद्यार्थी बालाजी प्रल्हाद राठोड, कुमारी शिवानी मारुती गोरे, अर्जुन गजानन गायकवाड, भाऊसाहेब रवींद्र राठोड, कुमारी अनुराधा इमाम खडसे, श्रीराम भगवान भोगे, साईराज मुरलीधर राठोड, बालाजी फकीरराव गीते, योगेश त्र्यंबक राठोड, कुमारी आरती विठ्ठल राऊत, कुमारी वैष्णवी सतीश गुंजकर, कुमारी पल्लवी राजे भोगे, चेतन दीपक जयसवाल, भागवत संतोष मेरकुबे, जनार्दन रामू उमाटे, गोपाल शिवाजी जाधव, हर्षवर्धन रमेश गंगावणे, कुमारी ममता परमेश्वर जाधव, कुमारी सानवी भारत घुगे, ऋतुराज राजकुमार घुगे, गणेश गजानन राठोड, कुमारी प्राजक्ता सोपान खिल्लारे, आदिनाथ संजय आगाव, रमेश विजय राठोड, वरद किशन घुगे, सामील शिवानंद वरंकर, निशांत अरविंद उन्हाळे, सोमनाथ वंकाश पवार, दिनेश राम चव्हाण, कुमारी तेजस्विनी ज्ञानेश्वर चांदणे, कुमारी हर्षदा गंगाधर राऊत, चैतन्य राधेश्याम कळसकर, ओंकार सुरेश सांगळे, युवराज बबन राठोड, कुमारी प्रतीक्षा दिनकर भुगे, अभिषेक रामेश्वर शेवाळे, अमर नवनाथ भुगे, भागवत गजानन चित्ते, कुमारी शुभांगे,
सुदर्शन पांडुरंग कुमारी शिवानी रामराव भोगे निखिल खांडगे निखिल ज्ञानेश्वर प्रथमेश रामराव गुन्हाळे कुमारी संध्या भीमराव भोगे कुणाल राजेश बांगर कुमारी जयश्री गजानन आडे कुमारी राणी सिद्धार्थ भोरे कृष्णा भारत गंगावणे पांडुरंग दिलीप कुंड असे एकूण 51 विद्यार्थी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट साठी पात्र झालेले आहेत. या सर्वांचा या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन गुण गौरव करण्यात येत आहे. सर हात लावा ना पुढे सर. त्यानंतर आता 10वीच्या विद्यार्थ्यांची मनोगत होणार आहे. शालेय क्रीडा स्पर्धेच्या बक्षिसाचं वितरण संध्या भोगे सर नाही तर थांबा दोन युवराज चव्हाण रामेश्वर मुटकुळे जयश्री आडे यांनी रेडी राहिले. त्यानंतर आता आपला उर्वरित जो कार्यक्रम आहे तो म्हणजे बक्षीस वितरणाचा. 26 जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण जे विविध क्रीडा स्पर्धा या ठिकाणी घेतल्या होत्या त्या क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यासाठी आपण त्यांना प्रमाणपत्राचं वाटप या ठिकाणी करणार आहोत. धावणे स्पर्धा वर्ग 8वीतून गणेश सुदाम राठोड प्रथम आलेला आहे. सर आकाशपेठ प्रथमेश रामराव गुन्हाळे सर्व द्वितीय मान्यवर विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी करावा. गणेश सुदाम राठोड आशिष विजय सानप वेदांत लक्ष्मण मगर वर्ग 9वा प्रथमेश रामराव गुन्हाळे सर्व द्वितीय असे इकडे वर्ग 10वीमधून सर्वप्रथम कृष्णा मारुती राठोड वर्ग 10वीमधून सर्व द्वितीय रितेश संतोष चव्हाण द्वितीय वर्ग 11वीमधून सर्वप्रथम कृष्णा दासराव राहुले सर्व द्वितीय वैभव बाबाराव मुटकुळे वर्ग 12वीमधून सर्वप्रथम विष्णू विनायक सांगळे सर्व द्वितीय शुभम गजानन चव्हाण काय वाजवा असं वाटायला काही वाटणार तुम्हाला. त्यानंतर धावण्याची स्पर्धा मुली सर्वप्रथम वर्ग 8वीमधून सर्वप्रथम आलेली आहे शुभकन्या संतोष चव्हाण सर्व द्वितीय श्रद्धा भानुदास सांगळे वर्ग 9वीमधून सुष्मिता संजय राठोड सर्वप्रथम आणि अंजली रमेश राठोड सर्व द्वितीय वर्ग 10वीमधून जयश्री गजानन आडे सर्वप्रथम सर्व द्वितीय आलेले स्वाती विजय जाधव वर्ग 11वीमधून सर्वप्रथम आलेली पायल योगेश घुगे आणि सर्व द्वितीय आलेली गायत्री ज्ञानेश्वर राऊत दोरीवरील उड्या या स्पर्धेमध्ये मुली 8व्या प्रकारातून सर्वप्रथम आलेली श्वेता कैलाश घुगे
आणि सर्व घेते आलेले गौरी गौतम कांबळे. गौरी गौतम कांबळे दोरी स्पर्धेत वर्ग नववीमधून सर्वप्रथम शीतल सुदाम जाधव, सर्व द्वितीय भारती भास्कर आडे. वर्ग दहावीमधून संध्या भीमराव भुगे सर्वप्रथम, निकिता गौतम कांबळे सर्व द्वितीय. वर्ग अकरावीमधून दोड्यावरील उड्यांच्या स्पर्धेमध्ये पायल लोकेश भुगे सर्वप्रथम, कुशावर्ता प्रकाश मांडळे सर्व द्वितीय. वर्ग बारावीच्या मधून सर्वप्रथम विद्या भीमराव भुगे सर्व द्वितीय, आरती संजय चव्हाण. लिंबू चमचा स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धेमध्ये वर्ग आठवीतून सर्वप्रथम आलेली श्वेता कैलाश भुगे सर्व द्वितीय, सुनीता बाळू आडे. वर्ग नवी मधून भारती भास्कर आडे सर्वप्रथम आणि सर्व द्वितीयातील सुस्मिता संजय राठोड. वर्ग दहावी मधून सर्वप्रथम जयश्री गजानन आडे सर्व द्वितीय, संध्या भीमराव भुगे. वर्ग अकरावी मधून वर्ग अकरावी मधून पूजा गौतम भुगे आणि शारदा भाऊसाहेब आडे. वर्ग बारावी मधून पूनम पंजाब भुगे प्रथम, सानिका गुलाब साळवे द्वितीय. संगीत खुर्चीमध्ये वर्ग आठवीतून सर्वप्रथम आलेले अनुराधा सुदाम फडसे आणि सर्व द्वितीय आलेले शुभांगी गणेश भुगे. वर्ग नवी मधून सुस्मिता संजय राठोड, ममता परमेश्वर जाधव संगीत खुर्ची. संगीत खुर्चीमध्ये वर्ग दहावी पण सर्वप्रथम आलेली जयश्री गजानन आडे आणि सर्व द्वितीय आलेली वैशाली भीमराव राठोड. वर्ग अकरावी आणि बारावी ह्या वर्गातून संगीत खुर्चीमध्ये सर्वप्रथम आलेली शारदा भाऊसाहेब आडे आणि सर्व द्वितीय आलेली ज्योती गजानन निंबाळकर. थोडं जवळ ज्योती गजानन निंबाळकर. कुस्ती स्पर्धेमध्ये वर्ग आठवीतून सर्वप्रथम आदिनाथ ज्ञानदेव आगाव, सर्व द्वितीय हर्षवर्धन गंगावणे. कुस्ती स्पर्धेत आदिनाथ ज्ञानदेव आगाव, हर्षवर्धन रमेश गंगावणे, सोहम रामराव भुगे, सागर गजानन देगोडे, कार्तिक अशोक सांगळे. कुस्ती स्पर्धा वर्ग नवी मधून अर्जुन विष्णू आगाव, रवी भुगे, आदिनाथ विलास भोळवे, विशाल आडे, करण विष्णू आगाव. वर्ग दहावी मधून कुस्ती स्पर्धेत वैभव प्रभाकर सांगळे, विठ्ठल रावती कारकुंडे, शिवम सांगळे, विशाल आडे, विस्कार दत्तात्रय सांगळे. आणि वर्ग अकरावी मधून कुस्ती स्पर्धेत दीपक मारुती राठोड. अकरावी बारावी मधून दीपक मारुती राठोड. तीन पाय दोन स्पर्धेत खाली उभे राहिले नाव घेतो त्यांचे. साईराज मुरलीधर राठोड, दीपक मालिक आव्हाड प्रथम आणि द्वितीय, गणेश गजानन राठोड, दिनेश सुराम चव्हाण प्रथम आणि द्वितीय. तीन पाय दोन मध्ये वर्ग नवी मधून अनिकेत नामदेव सांगा, आदिनाथ विलास भोळवे हे प्रथम आलेले, द्वितीय आलेले कृष्णा काशीनाथ जाधव, अर्जुन विष्णू आगाव हे द्वितीय आलेले. तीन पाय दोन मध्ये वर्ग दहावा आणि तीन पाय दोन मध्ये सर्वप्रथम आले ज्ञानेश्वर रामराव वाघ, ओंकार दत्ताय सांगे आणि सर्व द्वितीय आलेले धनंत रामेश्वर लांडगे, मनात विष्णू पुणे. वर्ग अकरावी रवी शिवाजी भुगे कुस्ती स्पर्धा, वैभव प्रभाकर सांगळे, ओंकार दत्ताय सांगळे, कार्तिक अशोक सांगळे सर्व.
कृष्णा गजानन सांगळे, वैजनाथ आनंदा सांगळे, दीपक मारुती राठोड, वैभव नंबूजी पुरणे, चला किंपाय तोड वाले किंपाय तोड म्हणजे पोली खाली उभे राहते ना यांच्या जागेवर नाव बोलले यांच्या नाव घेतो त्यांनी खाली उभं राहायचं संचिता राजे जाधव श्री अशोक उसळे मेंटकडे संचिता राजेश जाधव श्री अशोक मेंटकडे प्रेरणा राजेश जाधव अंजली राम जाधव शीतल सुदान जाधव अंजली रमेश राठोड वैष्णवी विनोद राठोड माया उत्सिंग राठोड वेदिका जगन्नाथ दुबे अंजिता खंडेराव सांगळे राणी सिद्धार्थ भोरे तेजस्विनी जाधव गायत्री राऊत पूजा गौतम भुगे कुशावर्ता प्रकाश मंडळे कोमल हर्षवर्धन ठोके तिनपाय दोरगने सर्व मुली आले असतील आपल्या वर्गानुसार उभ्या राहा संचिता राजेश जाधव सिद्धे आश्रमे त्यांच्या मागे प्रेरणा राजेश जाधव अंजली राम जाधव त्यानंतर शीतल सुराम जाधव अंजली रमेश राठोड वैष्णव राठोड माया राठोड चला वेदिका गायत्री पूजा कुशावर्ता आणि कोमल टिंपाळकर मुली वर्ग बारावी ज्योती गजान टिंपाळकर स्थानिका गुलाम साळवे ज्योती विजय टिंपाळकर निवेदी विष्णू भुगे ज्योती गजान टिंपाळकर स्थानिका गुलाम साळवे ज्योती विजय टिंपाळकर निवेदी विष्णू भुगे स्पर्धेमध्ये मुले सागर गजानन डिगोळे वेदांत लक्ष्मण मगर सागर गजानन डिगोळे वेदांत लक्ष्मण मगर स्वयंशासन दिन मध्ये सर्वप्रथम संतोष पूर्णे द्वितीय करण राजू दुबे तृतीय वैष्णवी गजानन साखळकर उत्तेजनार्थ संध्या भीमराव दुबे सागर गजानन दिगोळे वेदांत लक्ष्मण मगर संतोष पूर्णे करण भुगे वैष्णवी गजानन साखळकर संध्या भीमराव दुबे स्थानिक खेळामध्ये फक्त एका कर्णधाराला बोलवलं जाईल त्याने इथे यायचं आणि सर्वांचे पक्षाचे घेऊन जायचं कबड्डी स्पर्धेमध्ये वर्ग दहावा हा विजेता झालेला आहे वर्ग दहावी म्हणून रितेश संतोष चव्हाण त्या कबड्डी स्पर्धेतील सर्व बक्षिसे त्या ठिकाणी घेऊन जायचं कबड्डी स्पर्धेत किती आलेला आहे वर्ग आठवा ब वर्ग आठवा बचा कर्णधार गणेश गजानन राठोड कबड्डी कबड्डी स्पर्धेची टीम पूर्ण या वर्ग दहावा कारण आठवीची कबड्डीची टीम लगेच तयार आठवा ब आठवा बचा कर्णधार गणेश गजानन राठोड साईराज मुरलीधर राठोड वर्ग अठरा कबड्डीमध्ये किती आलेला आहे वर्ग अठरा ब त्यांच्या बक्षिसिटांना कबड्डी स्पर्धा मुली संचिता राजेश जाधव वर्ग अठरा ब विजेता संचिता राजेश राठोड सर्व मुलींचे प्रमाणपत्र पेंटिंग करू शकता कबड्डी स्पर्धेत मुलीमधून सर्व किती आलेला आहे वर्ग नववा ब त्यासाठी कर्णधार अंजली रमेश राठोड कबड्डी स्पर्धा उच्च माध्यमिक मुले सर्वप्रथम आलेले आहेत वर्ग बारावी कला त्यांचा कर्णधार दीपक मारुती राठोड सर्व द्वितीय आलेले आहे बारावी विज्ञान कर्णधार चैतन्य प्रल्हाद दुबे कबड्डी स्पर्धा उच्च माध्यमिक मुली सर्वप्रथम आलेला आहे वर्ग अकरावी विज्ञान
कर्णधार पायल योगेश दुगे, पायल योगेश दुगे सर्वात द्वितीय आलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये वर्ग बारावी विज्ञान कर्णधार सखू राठोड उच्च माध्यमिक मुली खो खो स्पर्धेत सर्वप्रथम आलेल्या बारावी कला कर्णधार शुभम गजानन चव्हाण ऐका कृष्णा प्रल्हाद राठोड बारावी कला युवराज प्रकाश चव्हाण कोणी या सर खोच्या बारावी कला खो खो स्पर्धेतून प्रथम आलेला आहे एक जण या द्वितीय आलेला आहे अकरावी विज्ञान कर्णधार अभिषेक भगवान भुगे खो खो स्पर्धेत उच्च माध्यमिक मुली सर्वप्रथम आलेले आहे अकरावी विज्ञानचा वर्ग कर्णधार पूजा गौतम भुगे द्वितीय आलेला आहे बारावी विज्ञान कर्णधार पूनम पंजाब भुगे खो खो स्पर्धा मुले सर्वप्रथम आलेला वर्ग आठवा ब आणि आठवा बचा कर्णधार गणेश गजानन राठोड सैराज मुरलीधर राठोड खो खो स्पर्धेत माध्यमिक विभागातून सर्व द्वितीय आलेला वर्ग दहावा ब कर्णधार नवनाथ विष्णू सुने खो खो स्पर्धेत माध्यमिक मुलीमधून सर्वप्रथम आलेला आहे वर्ग अठरा ब कर्णधार पूर्वा योगेश भुगे खो खो स्पर्धेत सर्व द्वितीय आलेला वर्ग दहावा ब मुलीमधून कर्णधार जयश्री गजानन आडे माध्यमिक विभागातून सर्वप्रथम आलेल्या दहावा अ कर्णधार विजय संतोष चव्हाण क्रिकेट स्पर्धेत सर्वप्रथम द्वितीय आलेला आहे वर्ग अठरा अ कर्णधार यश पंजाब राठोड वर्ग अठरा अ क्रिकेट माध्यमिकच्या मुलीमध्ये सर्वप्रथम आलेला वर्ग नववा ब कर्णधार अंजली रमेश राठोड नवी ब मुली अंजली रमेश राठोड द्वितीय आलेला आहे मुलीच्या मधून आठवा ब संचिता राजेश जाधव क्रिकेट स्पर्धा उच्च माध्यमिक मुले सर्वप्रथम आलेले आकाश विज्ञानचा वर्ग कर्णधार युवराज सुभाष दुगे उच्च माध्यमिक मुली सर्वप्रथम आलेला आहे वर्ग अकरावी विज्ञान कर्णधार प्रतीक्षा रामदास गाडेकर बारावी विज्ञान क्रिकेट सैराज संतोष ओदरे स्पर्धेत सर्व जिथे आलेले बारावी विज्ञानचा संतोष उच्च माध्यमिक मुली प्रतीक्षा भागवत गाडेकर ऐका द्वितीय बारावी विज्ञान ज्योती गजानन निंबाळकर क्रिकेट स्पर्धा उच्च माध्यमिक मुली सर्व द्वितीय बारावी विज्ञान कर्णधार ज्योती गजानन निंबाळकर लास्ट बट नॉट लिस्ट महत्वाचा कार्यक्रम देतो म्हणजे आभार प्रदर्शन श्री एम यू गुरी सर यांना विनंती करतो की त्यांनी याच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन तुमचा सर्वात आवडता असा शेवटचा क्षण माझ्याकडे दिलेला आहे आभार प्रदर्शन आज तुम्हाला सकाळपासून आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आपल्या त्या शाळेचे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री गराडे सर यांनी आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आदरणीय गराडे सरांचे आभार व्यक्त करतो आपल्या व्यासपीठावर रामशास्त्री बरभुणे यांच्या लेखणीचा वारसा लाभलेले आदरणीय श्री युवकर सर मुंडे सर
फुंडे सर, त्यानंतर आपलाच विद्यार्थी दत्तात्रेय, त्यानंतर नितीन, त्यानंतर या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे इतर कर्मचारी असतील त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, तुमच्यासाठी जेवण तयार केलं त्यांच्यावर खूप आभार. माझे सहकारी सर्व बंधू यांनी पण या कार्यक्रमासाठी जी मेहनत घेतली त्यांचे पण मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाचं अथक असं समालोचन करणारे, सूत्रसंचालन करणारे माननीय श्री सांगळे सर यांचं पण मनपूर्वक आभार, आणि विशेष असा आभार म्हणजे आपले श्री भोगे सर. विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा जर स्टॅमिना पाहिला ना तर मला तुमची क्यू येते. आता किती वेळापासून उभे आहेत तुम्ही बघा ना, थोडं तुम्ही थोडं निरीक्षण करणार आहे. किती वेळापासून जसं कार्यक्रम स्टार्ट झालाय का तसं ते बसतायत. त्यांना फेटा बांधायला मागे बोलावलं होतं तर ते म्हणले माझा 2 मिनिटाचा सर व्हिडिओ चाललाय. म्हणजे एवढी तळमळ, इतकी तळमळ पाहिजे आपल्या एखाद्या कार्याविषयी, तेव्हा आयुष्यात माणूस सक्सेस होतो. आणि चांगले व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळे तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपले प्राध्यापक श्री विशे सर त्यांचं पण मनपूर्वक, आणि आपल्या अन्नपूर्णा नगरीचे संचालक नागरे सर यांचंही अभिनंदन, आणि संस्थेचे संचालक श्री विष्णुराव प्रतापराव भुके पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक आभार अभिनंदन. त्यानंतर इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री हरे सर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. मीनाताई ठाकरे आश्रम शाळेचे मुख्य अध्यापक वेळात वेळात वाढून दिवसभर झाले आपल्यासोबत बसलेले श्री फुंडे सर यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला.